ஹல்லேலூயா. நம்மதே புடிச்ச येशूला बांधलं आणि पाठवलं. येशूचं नुकसान नाही झालं. याचे आज उपवास काळ आपण सुरू आहे आणि आपण बघतो उपवास काळ नाही, येशूचे दुःख सण. जे तुम्ही आणि मी पापामुळे येशूवर अन्याय ना अत्याचार केलेला आहे ना, तो हे तुम्ही भोगत आहे. आपण अत्याचार, आज मला काम दिलं ना, मला काम न दिलं ना, कार्य दिलं, मी करत राहणार. जेवढ्या लोकांना पापापासून वाचवणार तेवढं मला आशीर्वाद मिळणार, देवाला बरं वाटणार. कारण आपण त्यांना चांगले सल्ले किंवा मार्गदर्शक किंवा शिक्षण देतो. आता मी तुम्हाला शिकवलं आणि तुम्ही ऐकतात आणि तुम्ही त्यांना शिकवत असेल तर देवाला आवडेल. आता तुम्ही काम करत नाही, तुम्ही कार्य करत नाही, तुम्ही इंटरेस्ट घेत नाही, तुम्ही प्रसार करत नाही किंवा सुवर्त सांगत नाही, तर तुमच्या मागे राहण्याची काही जरुरी नाही. कारण का? कारण तुमच्या मागे माझी वेळ वेस्ट होईल. त्याद्वारे मी दुसरे एक व्यक्ती घडवण्याची तयारी केली तर त्यांच्याद्वारे आणखी प्रभूच्या सेवेमध्ये एक मजबूती बनवेल. हरिया. कारण अनेक लोकांना ह्याची गरज आहे. आज बरेच लोक आजारी पडल्या, दुःखात पडल्या, निराशा चालल्या, प्रार्थनेतून दूरच आल्या. तुम्ही लोकांचं ऐकतो म्हणून तुम्ही मुश्किलात आलात. आता मी तुमचं ऐकणार नाही. पहिलं तुम्ही माझं ऐकत होते तेव्हा मी तुमचं ऐकत होता. आता शक्यता नाहीच. हरिया. कारण तुम्ही चुका, एक दंड तुम्हाला शिक्षा, एक वेळ ठीक आहे, 10 वेळेला माफ नाही. परमेश्वरचं शिक्षण तसंच आहे. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात, तुम्ही आज प्रार्थनेतून दूर होत चालल्या आहात, कोण कमी होत चालले आहे का, ते तुम्ही सैतानाच्या सभेमध्ये चालल्या. आता बघा प्रकटीकरणमध्ये 12:12 उत्पत्तीमध्ये 3:15. आता त्याने काय सांगितलं, सैतान आपला काळ थोडा आहे म्हणून तुम्हाकडे. आता तुम्ही म्हणजे कोण? 1:15 तुम्हाला निवडले त्यांच्याकडे. आता तुम्ही प्रार्थनेत येतात त्यांनाच तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. आज तुम्ही विचार करा, बाहेरच्या लोकांना तुम्ही आणू शकता का इकडे प्रार्थने? आज मी इथे अनेक लोकांना बघितलं, जे प्रार्थना कमी करणार आहेत त्यांच्या मागे जास्त सवास, आणि जे प्रार्थनेची लोक आहेत त्यांना बाहेर काढायला लागले. मग आता तुम्ही विचार करा, तुम्हाला मी कोणत्या गोष्टीने शिक्षण देणार आहे? देऊ शकेल का? नाही देणार. कारण तुमचा तालमाल मी बघेन ना, त्याद्वारे तुम्हाला शिक्षण आहे. आता ते विचार बघा. आता हे कसं असते ते पण सांगतो. कारण उत्पत्ती 15 त्यांनी वचनाद्वारे आपल्याला शिकवले. म्हणजे उत्पत्ती 1:13:15 आहे. उत्पत्ती 3:15 त्याच्यात काय शिकले, ते तुझा टास पकडेल आणि तू तिचं डोकं फोडेल. आता याचा अर्थ काय? प्रभू येशूला सांगितलं, प्रभू हे अर्थ, आपण हा शब्द बोलतो पण त्याला अर्थ दिलेले आहेत ना. मग प्रार्थना करायला गेला तर प्रभू काय सांगते, त्याचा अर्थ असा आहे, जे माझे लोक आहेत, जे माझे लोक आहेत ते ज्या माणसामध्ये अशुद्ध आत्मे आहेत म्हणजे शैतानाने बांधलेले आहेत, त्याच्या डोक्याला तो स्पर्श करेल, ते खाली पडतील, त्याचं डोकं फुटेल आणि ते बरे होतील. हरिया. म्हणजे आता बघा, माणूस पडतो त्याचे डोके नाही फुटत, त्याच्या आतमधला जो दुष्ट आत्मा पडून जातो आणि तो आपटतो, त्याचं डोकं फुटते आणि हा मनुष्य बरा होतो. तेव्हा त्याला वाटते, त्याला विचारलं कसं आहे, मला आता हलकं वाटलं, बरं वाटलं, तो पडला, मग डोकं का नाही फुटलं? डोकं कोणाचं फुटलं? त्याच्या आतमध्ये जो शिरलेला त्याचं. Mark 5:5 बघा, 2000 आत्मे होते तेव्हा दगड धोंड्याने अंगावर ठेचत होता, त्याच्यामध्ये तो सैतान होता तेव्हा तो चिडचिडा होता ना. आता तुमच्यामध्ये प्रीती दया, तुमच्या देव असेल, देवाचं काम काय? प्रीतीचं, दयेचं आणि शांतीचं. आज अनेक लोकांना बघितलं की चिडचिड स्वभाव माणसामध्ये बऱ्याचशा लोकांमध्ये दिसते. का? तो कोणता आत्मा आहे? शैतान आहे. पण तुमच्यामध्ये प्रीती दया आणि शांती, मग तेव्हा सांगते ती अशा प्रकारे, मग जेव्हा तो आत्मा पडतो आणि ढापकन आपण पळतो आणि तो विचार करतो की आता याच्यामध्ये जायचं नाही, तेव्हा येशूने त्याचं डोकं फोडलं. हरिया. म्हणजे डोक्याला स्पर्श केला तेव्हा. आता तुम्ही बघा प्रकटीकरण 12:12 हा पाय आहे, सैतान आपल्या मागे येतो. आता तुम्हाला प्रार्थनेत यायची असे तो पाय धरून ठेवतो, जाऊन देत नाही. कबड्डी खेळतो की नाही? जाऊन देतो का त्याला पुढे? नाही. तसं तुम्ही इकडे येणाऱ्या लोकांचे पाय पकडतात की नाही बघा. म्हणून बायबलचं शिकवण दिले, स्वतःचे 119:105 119:105
101 वचन आणि 133 वचन हे परमेश्वराचं वचन मनुष्यासाठी दिलेलं आहे. आपली पावलं कशी आणि स्तोत्र सेत 121 वचन 8. हरिया आपले येणे जाणे परमेश्वर सुरक्षित करते. हरिया तर हे बायबलमधले मुद्दे तुम्हाला शिकायचा आहे, त्याच्यातून पवित्र आत्मा घ्यायचा आहे. हरिया